पुण्यातील विद्या प्रसारक मंडळ गेल्या 84 वर्षापासून शहरात विद्यादानाचं काम करत आहे. काळानुरूप शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल घडणे गरजेचं असतं. म्हणून पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच अनेक नवीन विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्यामुळे हीच गरज लक्षात घेता या शैक्षणिक वर्षापासून काही नवीन उपक्रम तसेच अभ्यासक्रम सुरू करणार आहे. स्वरूपाची पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एक सशक्त आणि विश्वासू पर्याय हा स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून द्यावा असा एक विचार सोबत आल्यानंतर समोर आल्यानंतर डॉक्टरांशी आणि नाईक मॅडमशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच त्याला हो सांगितलं. अतिशय योजनाबद्धरित्या आम्ही हा कार्यक्रम आखलेला आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या स्पर्धा परीक्षा केंद्र अशी त्याची त्याचं आम्ही नाव ठेवलेलं आहे. विद्याप्रसारक मंडळ परंपरागत अभ्यासक्रम राबवतंच विद्यापीठीय अभ्यासक्रम, त्याचबरोबर आज त्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम देण्याकरता ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन अभ्यासक्रम म्हणतो असे अभ्यासक्रम चालू केलेले. आणि याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने काही अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने चालू केलेले आहेत. त्यांच्याशी एक सामंजस्य करार झालेला आहे आणि त्यामध्ये सुमारे 500 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पण आम्ही प्रत्येक महाविद्यालयातनं 10 ते 15 अभ्यासक्रम त्याचे सिलेक्ट केले आहेत आणि ते त्याचं प्रशिक्षण म्हणा त्याची बाकीच्या गोष्टीची माहिती ही विद्यार्थ्यांना मदत केली जाईल हे TCSचं झालं. त्याचबरोबर पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे त्याचे जे अनेक अभ्यासक्रम आहेत त्याच्याकरताही वेगळं केंद्र स्थापन करून त्याला मार्गदर्शन केलं जाईल. आणि तिसरं जे आहे ते ज्याला ॲग्रो बिझनेस म्हणतो आपण, ज्याला शेती आणि त्यांचा व्यवसाय याच्याकरता लागणारे जे उपक्रम आहेत त्यांची संपूर्ण माहिती या अभ्यासक्रमामधनं दिली जाईल. हा जो तिसरा अभ्यासक्रम आहे तो वेळणेश्वरला आमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे चालू केलं जाईल. कालांतराने ठाण्यालाही चालू केलं जाईल. पण पहिले TCSचे जे आहेत ते ठाण्याला प्रामुख्याने सुरू होतील आणि पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत ते ठाण्यालाच सध्या चालू होतील. प्रत्येक कॉलेजने आत्ता जिथं आम्ही मार्गदर्शन करू शकतो असे 10 ते 15 कोर्सेस निवडलेले हे त्यांनी त्याला मार्गदर्शनाची गरज लागेल तर आम्ही करणार आहोत. पण हे कोर्सेस असे आहेत की त्यांनी स्वतंत्रपणे जरी ते करायचे म्हटले तरी त्यांना ते करता येणार नाही. त्यांच्या रचनाच अशी आहे की विद्यार्थ्याला ते स्वतंत्रपणे पण करता येणार. पण अनेक त्याच्यामधले जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्याकरता लागणारे लायब्ररीची सुविधा, त्याच्याकरता लागणारा इंटरनेटची फॅसिलिटी, त्याच्याकरता लागणाऱ्या बाकड्या सगळ्या ऑनलाईन आहेत. या त्याला मिळतीलच असं नाही आहे. त्याच्या घरी किंवा सगळ्या करण्याचं त्या पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हा एक मोठा प्रयत्न आहे की त्यांनी तो केलेला आहे तो आता लोकांच्या पसंती पडून त्याचा फायदा काय आणि हे मी सांगितल्याप्रमाणे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस हा कुठलाही 2-3 वर्षाचा कोर्स नाही आहे. हे 15 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंतचे कोर्सेस आहे. त्याची रचनाच संपूर्ण झाली नाही याच्यामध्ये. कारण हे काही सपोर्ट त्याला गव्हर्नमेंटचा काही नाही आहे, सेल्फ सपोर्ट आहे. त्याच्यामुळे शुल्कामध्ये कुठल्याही प्रकारचा हा भेदभाव किंवा त्याला कमी जास्त असणार नाही. त्या विद्यार्थ्याला त्याची सोय करायला लागणार नाही. आणि तशा प्रकारचे मार्गदर्शन त्याला आम्ही करणार आहोत. आणि आम्ही बँकांमधून आणि याच्यातनं काही कर्ज मिळणार ते मार्गदर्शन आमच्याकडे होऊ शकेल. या टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस सोबत सामंजस्य करार ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा नवीन अभ्यासक्रम तसेच विद्या प्रसारक मंडळाचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करणार आहे. एकंदरच मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअरचा एक पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.